रसिको, बालगंधर्वांविषयीचे विवेचन आता आपण थांबवूया आणि मराठी संगीत नाटकाचा सुवर्णार काळ घडवणाऱ्या दुसऱ्या शिल्पकाराकडे म्हणजे संगीत सूर्य केशवराव भोसल्यांकडे वळूया. 1902 साली वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी शारदेच्या भूमिकेनं त्यांनी अख्खी मुंबई काबीज केली. 1908 साली वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्यांनी ललित कलादर्श ही कंपनी स्थापन केली आणि 102 वर्षांतरी आजही ललित कलादर्श एकमेव चालू असलेली संस्था आहे. राज्याश्रय नसतानाही फक्त लोकाश्रयाद्वारे आणि स्वबळावर चालवून इतिहास घडवला. बालगंधर्वांच्या अगदी उलट पण अत्यंत उच्च दर्जाच्या गायकीद्वारे त्यांनी मराठी संगीत रंगभूमीवर गायकी घराणे किंवा भोसले घराणे प्रस्थापित केले. रूपसंपदा, शरीर सौष्ठव इत्यादी विशेष अनुकूलता नसतानाही तडफदार वृत्ती आणि गायनावरील प्रभुत्व या जोरावर त्यांनी सूर्यासारखे स्वतःचे अढळबत निर्माण केले. केशवरावांच्या गायनात तेज आणि आवाजाची रुंदी होती. सर्व प्रकारच्या ताना विद्युल्यतेच्या वेगानं ते घेत असत. अनेक नव्या नाटककारांना, नव्या विषयांना, वैशिष्ट्यपूर्व देखाव्यांना त्यांनी रंगभूमीवर आणले. आज आपण जो दोन बाजूला जाणारा हा मखमली पडदा पाहतो त्याचा मराठी रंगभूमीवर सर्वात पहिल्यांदा वापर केशवरावांनी 1917 साली केला. दुर्दैवानं हा कलाकार वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी म्हणजे 1921 साली काळाच्या पडद्याआड गेला, अन्यथा मराठी संगीत रंगभूमी आणखीन समृद्ध झाली असती. एकही ध्वनिपीत उपलब्ध नसल्याने केशवरावांचा आवाज 1921 नंतर कोणालाही ऐकता आला नाही. पण त्याच्या तडफदार आणि तानायुक्त गायकीची कल्पना यावी म्हणून सुवर्णकाळाचे तिसरे शिल्पकार दीनानाथ मंगेशकरांच्या आवाजातले गाणे ऐकूया. हे गाणे आपण आधी पुरब ठुमरी दंगात श्री राघवेंद्र बापट यांच्याकडून ऐकले आहेच. आता ऐकूया दीनानाथांचा पंजाबी ढंग शुरामी वंदिले. रसिको, दीनानाथांचे गाणे आपण ऐकले. त्यांना किर्लोस्कर कंपनीमध्ये बालगंधर्वांची जागा भरण्यासाठी
1914 साली शंकरराव मुजुमदारांनी आणले, तेव्हा ते अवघे 14 वर्षाचे होते. 1915 साली त्यांनी ताजे वफा या उर्दू नाटकामध्ये आणि कांटों में फूल या हिंदी नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले. नंतर गडकरांच्या पुण्यप्रभाव या नाटकात काम केले. 1914 ते 1918 ही 4 वर्ष ते किर्लोस्कर कंपनीमध्ये होते. 1918 त्यांनी स्वतःची बलवंत संगीत नाटक मंडळीची स्थापना केली. मंडळीने पहिले नाटक वीर विडंबन 1919 साली सादर केले. पण दीनानाथ नावारूपाला आले ते मार्च 1920 आलेल्या गडकरींच्या भावबंधनमधील लतिकेच्या भूमिकेमुळे, 1927 वीर वामनराव जोशांच्या रणदुंदुबीमधील तेजस्विनीच्या आणि मानापमानमधील धैर्यधराच्या भूमिकेमुळे. मानापमानच्या पदांना त्यांनी नव्या रागांमध्ये तालांमध्ये बसविले. पंजाबी ढंग मराठी नाट्यसंगीतात दीनानाथांनी आणला हे आपण आधी पाहिलंच. रेखीव चेहरा, तरतरीत डोळे, उंचापुरा व भरलेला शरीर बांधा असे सुस्वरूप व्यक्तित्व दीनानाथांना लाभले होते. त्यांचे गाणे केशवरावांसारखेच गायकी परंपरेचे होते. तानेची फिरत, आवाजाची चमक आणि गायकीची करामत हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य. त्यांच्यासारखा धारधार, चढा व फिरता आवाज क्वचित ऐकावयास मिळतो. चाकोरी सोडून गाऊन त्यांनी गाण्याची नवीन तऱ्हा शैली निर्माण केली. आधी जे गाणं आपण ऐकले त्यावरून आपणाला त्यांच्या गायकीचा प्रत्यय आलाच असेल.